नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारी या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे, जे की कुठल्याही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते। बघण्यापूर्वी मित्रांनो, जे नवीन मित्र आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका। तसंच शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न। कोणत्या व्यक्तीची जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली? अ मनोज सिन्हा, ब आर के माथुर, क किरण बेदी की ड जोशी। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक, मनोज सिन्हा। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, कोणत्या व्यक्तीची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महानिरीक्षक पदावर नेमणूक झाली? अ अजय कुमार यादव, ब पी एस राणीपसे, क अरविंद डेप, क ड अमृत मोहन प्रसाद। याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दो, ब राणी पसे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, अमेझिंग अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहे? अ नीना राय, ब अमिताभ घोष, क किरण देसाई की ड कविता काने। याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर अ नीना राय। किती निधीसह कृषी पायाभूत सुविधा कोष ही नवी केंद्रीय क्षेत्र योजना तयार करण्यात आली? 5 लक्ष कोटी रुपये, ब 2 लक्ष कोटी रुपये, क 3 लक्ष कोटी रुपये की ड 1 लक्ष कोटी रुपये। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ड 1 लक्ष कोटी रुपये। कोणत्या कंपनीने 1 जिल्हा 1 उत्पादक योजनेसाठी उत्तर प्रदेश सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे? अमेझॉन, फ्लिपकार्ट, ईबे की स्पॅनडील। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन, फ्लिपकार्ट। सुरक्षा या नावाचे संकेतस्थळ मानवाच्या कोणत्या प्राण्यांशी संघर्ष टाळण्याच्या संदर्भात आहे? हत्ती, वाघ, बिबट्या की अस्वल। याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक, हत्ती। या राज्यातली महानगरपालिका शहरी भागात लोकांना वनभूमीचे प्रमाणपत्र वाटप करणारी भारतातील पहिली ठरली? अ उत्तराखंड, ब छत्तीसगड, क मध्य प्रदेश की यापैकी नाही। याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर अ उत्तराखंड। कोणती कंपनी बेंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये एका रोबोटिक्स प्रयोगशाळा स्थापन करणार आहे? नोकिया, सॅमसंग, गुगल की मायक्रोसॉफ्ट। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ नोकिया। खेलो इंडिया योजनेच्या सर्वसाधारण पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? जुलानिया शर्मा, नरेंद्र मोदी की किरेन रिजिजू। याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ड। कोणत्या राज्य सरकारने एक मास अनेक जिंदगी मोहीम राबवण्याची सुरुवात केली? राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क मध्य प्रदेश। सियासत में सदस्यता हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहे? नितीश कुमार, विजय कुमार चौधरी, ललन सिंग, कौशल्येंद्र कुमार। याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब विजय कुमार चौधरी। जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात आला आहे? उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाख की मणिपूर। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन, ब म्हणजे जम्मू काश्मीर। 17 ऑगस्ट 2020 रोजी कोणती कंपनी जगातील सर्वात मौल्यवान सार्वजनिकपणे सूचीबद्ध कंपनी बनली आहे? मायक्रोसॉफ्ट, सौदी अरामको, क ॲपल की ड क्वालकॉम। याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर क ॲपल। कोणत्या राज्यात कृषी क्षेत्रातल्या उत्सर्जनात घट करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ग्रीन ॲग्री प्रकल्प चालू करण्यात आला? सिक्कीम, मिझोराम, मेघालय की त्रिपुरा। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब मिझोराम। कोणत्या संस्थेसोबत भारत सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी जैव तंत्रज्ञान विकसित करण्यासंबंधी करार करणार आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक आरोग्य संघटना, आशियन विकास बँक की युरोपियन संघ। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो युरोपियन संघाची। व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आधीचे भाग बघितले नसेल ते सुद्धा बघून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तसेच आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच मित्रांनो।